एकही भाजपचे आमदार नाही आहेत, एक मी खुलासा करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर राज्यामध्ये रस्ते न होता पैसे उचलत असतील, मेंटेनन्स न करता पैसे उचलत असतील, तर अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये मी तक्रारी केलेल्या आहेत. त्या सगळ्या तक्रारी माझ्या राज्य शासनाने, मी जेव्हा त्याच्यावर 18 वेळेला पाठपुरावा केला तर त्याच्यावर SIT स्थापन केली आहे राज्य शासनाने. तदनंतर काही प्रकरणांमध्ये अँटी करप्शन ब्युरोनी त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये अपसंपदेची चौकशी माझ्या तक्रारीवर झाल्यावर त्यांना प्राथमिक दृश्य असं वाटलं की हो याच्यामध्ये गंभीर तथ्य आहेत, म्हणून त्यांनी सार्वजनिक बांधकामालाही सांगितलं की हो याच्यामध्ये गंभीर तथ्य आहे आणि आम्हाला यांच्या अपसंपदेची चौकशी करण्याकरता द्या. काही प्रकरणांमध्ये जर निकालच लागत नव्हता तर उच्च न्यायालयामध्ये सुद्धा मी याचिका आता 8 दिवसापूर्वीच टाकलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठा डांबर घोटाळा सन 2009, 2010, 2011, 2012, 2013 झाला होता आणि तो आत्ताही होण्याची शक्यता होती, म्हणून ती मी रीट टाकलेली आहे. या सगळं ह्याच्यामध्ये ते सांगतात की मी गंगापूरचा आमदार आणि दुसरीकडे मी राज्याचा, जिथं जिथं भ्रष्टाचार होत असेल मला ते लक्षात येत असेल तर ते मी मानणार, नंबर एक. नंबर दोन, माझ्या कारवायांमुळे आत्ता वरळीला हे सगळं जितकं मी बोलतोय ते माझ्या तक्रारीवर झाल्याचं सांगतोय मी. शासनाने ऑर्डर्स काढले आहेत SC की वरळीच्या 8 कोटी रुपयाचं मी तक्रार केली होती मागच्या वर्षी की 31 मार्चला, कारण की काही जणांची आदत आहे 31 मार्च आलं की तुटून पडतात आणि कामं न करता पैसे उचलतात. मी त्याची शहानिशा करतो, शहानिशा केली, मी तक्रार केली, मी जितकं सांगितलं तंतोतंत खरं ठरलं आणि शासनाने निर्णय घेतला. मला त्यांनी पत्र लिहिलं शासनाने की आम्ही संबंधितांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. मला मार्च महिन्यामध्ये त्यांनी तसं पत्र दिलं. मी तक्रार केली होती त्याच्यानुसार K5 नांदेड एरियामध्ये 3 कर्मचारी सस्पेंड झाले. पैठण प्राधिकरणामध्ये 17 कोटी रुपयाचा रस्ता आणि अवघ्या 4 कोटीमध्ये बनवला आणि त्याच्यावर जेव्हा मी चौकशा लावल्या अँटी करप्शन ब्युरोने धक्कादायक माहिती समोर त्यांच्या आल्या, आज ते FIR दाखल करण्याच्या तयारीमध्ये. हे म्हणतात तुम्ही तक्रार कसं काय करता आणि मग ते कॉन्ट्रॅक्टर घाबरतायत. अरे जे करेक्ट असतील त्यांना घाबरायचं कारण काय, जे राईट असेल त्यांनी ते दाखवा, घाबरायचं काही कारण नाही आहे. ते म्हणतात आपण मेंटेन करून घेऊ त्यांच्याकडनं, म्हणजे 4 कोटीचा रस्ता बनला फक्त 17 कोटीच्या ऐवजी, त्याच्यामध्ये 40-50 हजार रुपयाचं मेंटेनन्स करून काही मतलब नाही आहे. यांच्याकडनं भरपाई घ्यावी लागतील, त्यांच्यावर खटले दाखल करावे लागतील. म्हणून आणि मला म्हणजे आश्चर्य वाटलं, धक्का वाटला मला आज की आत्तापर्यंत अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरची मिलीभगत होती असं मला वाटत होतं, पण काही सन्मान्य आमदारही याच्यामध्ये सामील असतील अशी मला शंका यायला लागली आहे. तोही तपास मी आता करेल आणि माझ्या जितक्या चौकशा आहेत त्याच्या सगळ्यांचे पर्स्युएशन मी केल्याचे कागद आपल्या समोर ठेवायला तयार आहेत. इथे आणखीन पुढे मी त्याची स्पीड सुद्धा वाढवणार आहे. ज्या ज्या ठिकाणी करप्शन लक्षात येईल राज्यामध्ये तिथे मी आवाज उचलणार आहे. यांनी काहीही केलं म्हणजे मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी तिथे थांबणार नाही. कुणी प्रश्न विचारताना किंवा कुणी सांगताना त्याचा प्रूफ दिलं पाहिजे, तोडीपाणी वगैरे. आता मी 30 महिन्यांपासून सतत तक्रारी करतोय, एकाचाही असं नाही, मी 18-18 वेळा रिमाइंडर करतोय. एकदा समजा मी माननीय एक्झिक्युटिव्हकडे केलं तर SC नंतर CE नंतर ही आपली पद्धत आहे, नंतर समजा आपण कोर्टात गेलो तर ते सांगतात की तुम्ही खाली का नाही गेले म्हणून. असे पर्स्युएशन करत मी शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करतोय. माझं एकही पत्र असं दाखवा की हो मी समाधानी झालो किंवा माझी तक्रार चुकीची आहे तर मी ते समजू शकतो. माझ्या 28 तक्रारी जेव्हा शासनाला गंभीर वाटल्या त्याच्यावर शासनाने SIT स्थापन केली, अजून काय पाहिजे? ज्याच्यावर आपल्याला उत्तर मिळत नव्हतं माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो, याच्यापेक्षा वरती काय जाऊ मी? ज्या ज्या वेळेला आता मी माननीय सार्वजनिक बांधकाम यांच्या अधिकाऱ्यांच्या वरती माझा पत्रव्यवहार चालू आहे, जेव्हा अशी वेळ येईल की मला त्यांना सांगावं लागेल तेव्हा मी सांगेल. माझ्या लेवलपर्यंत जितक्या मी चौकशा बरोबर करतो त्याच्यात मार्ग निघतोय, सस्पेंड होत आहेत लोक. आता वरळीला आत्ताच मार्चचीच गोष्ट आहे, 22 अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी खटले दाखल करण्याचे आदेश यांनी दिलेत शासनाने. मग तिथं जायची अजून गरज नाही पडलेली, जेव्हा गरज पडेल तेव्हा जाईल मी. आता आरोप जसा त्यांनी आरोप केला, जसा त्यांनी माझ्यावर आरोप केला, मी त्याचं खंडन केलं. त्याच्या पुढे जाऊन ते काही जर समजा आणखीन बोलतील लेखी पुरा तर मी त्यांच्यावर खटले पण दाखल करील, खटले दाखल करील मी त्यांच्यावर.